या संदर्भातला दिसतोय. नाही, 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या विषयावर सरपंच संघटना प्रचंड आक्रमक झालेली आहे, कारण हे केंद्र शासनाचे पैसे आहेत आणि केंद्र शासनाने हे डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतीला द्यायचा निर्णय घेतला असताना ते परत जिल्हा परिषदला वर्ग करून घेणे, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अडचणीक औषधांसाठी ते पैसे वर्ग करून घेतले आहेत. सरपंच संघटनेचा असा आरोप आहे कालच्या मीटिंगमध्ये की 4 रुपयाचं जे औषध आहे ते तुम्ही 23 रुपये का 23 रुपये 50 पैशांनी पीओ काढताय, हे कसं शक्य आहे? 4-5 पट दराने तुम्ही हे औषधं घ्या लागले, आणि त्यावेळी काय लागले की शेवटी आज हे पैसे ग्रामपंचायतीला कमी पडत आहेत आणि त्याच्यामुळे ते आक्रमक झालेले आहेत. एकूणच कालच्या बैठकीमध्ये काय त्यांचा सूर पाहायला मिळाला, आंदोलनाच्या पवित्र्यात ते दिसत आहेत, आणि आपला कशा पद्धतीने पाठिंबा या सगळ्या आंदोलनाला? नाही, त्यांचं आता आंदोलन काय कधी किती असतं ते त्यांनी ऑलरेडी ती भूमिका स्पष्ट केली, अधिक त्यांना आपण विचारलं तर बरं होईल, पण त्यांच्या आंदोलनाला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे. मी या विषयावर पहिल्यापासून सरपंच संघटनेवर, कारण हा सरपंच संघटनेचा विषय कुठला राजकीय विषय नाही आहे, कारण यामध्ये सर्व पक्षाची लोकं आहेत, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राज्य शासनाने हे ऑर्डर्स परत घ्यावे.